त्याची काही घेणं नाही. पण ह्या ह्याच्यावरती तुम्ही माझ्या मतदारसंघात रिपोल घ्या ना, मग ते का रिपोल पडलो तर पडलो, चला पडलो तर पडलो, मान्य मला, पण घ्या ना. काय प्रॉब्लेम काय? मी तर निवडून आलोय, मी तर मी मला जाऊन द्या, मला काय करायचंय, वाया होते काय नाही. ही कीड आहे. वेळ जर ती इरॅडिकेट केली नाही, वेळ जर ती कीड उखडून फेकून दिली नाही, तर ही या देशाला लागू, एवढी मोठ्या प्रमाणात लागू होईल की मग फार उशीर होईल, फार उशीर होईल, जेवढा उशीर होईल. आणि त्याच्यातनं मग सावरण्याला, देशाला सावरता येणार नाही. कारण सांगतो की जे खऱ्या अर्थाने लोकांना अपेक्षित आहे, आणि जे लोकांची सेवा करणारे लोक आहेत, ती जर ह्या अशा ईव्हीएमच्या मुळं तर साईड ट्रॅक केली गेली. आणि जे फक्त स्वतःचा स्वार्थ, ज्यांना समाजाचे काही घेणं देणं नाही, असे जर लोक जर आले त्या पदावरती इकडं तिकडं, तर काय करणार तुम्ही? पाच वर्षे, पाच मुलं व्हायला 9 महिने लागतात. म्हणजे किती मुलं झाले 5 वर्षात? 5. पाच मुलं, 9 ते 33 म्हणजे पाच, म्हणजे देशात किती होईल? विचार करा, पॉप्युलेशन ग्रोथ सगळ्यांनी ठरवलं, 5 मुलं झालेच पाहिजे बस. काय होऊ शकतो? 5 मिनिटांनंतर काय सांगू शकत नाही, 5 सेकंडनंतर उदयनराजे जिवंत असतील माहित नाही, पण हे बोलतोय खरी वस्तुस्थिती बोलतोय. कुठंतरी ह्याचा त्याच आणि आता तो व्हिडिओ आपल्याला माहितच आहे, असेल तुम्ही बघितले सगळ्यांनी. हे आज मी बोलतोय, असं नाही याचा अर्थ की मी म्हणजे मी पहिला बोलणार आहे. ह्याच्या अगोदर लोक बोललेत, बाळासाहेब ठाकरे पण बोललेत का नाही? हा, काय म्हणाले? नॉट ओनली मी बट बाळासाहेब ठाकरे पण म्हणाले की त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये, हे ईव्हीएम मशीन ह्या देशाची लोकशाही संपुष्टात आणल्याशिवाय राहणार. केव्हा बोलले? आज नाही, किती वर्षापूर्वी? काहीतरी असणार ना. आज मला सांगा किती लोक ह्याचं समर्थन करतात. घ्या आता, जे निवडून येणारे होते सगळं, म्हणजे नको ती लोक म्हणण्यापेक्षा जे ज्यांनी आयुष्य वेचलं अशी लोकांचा, म्हणजे पार त्यांचं डिपॉझिट काय काय जप झालं, आणि ज्यांना कोणी ओळखत नाही एकदम, काय कुठनं काय, म्हणजे कोणतं, म्हणजे समोर आले तरी कोणाचं, म्हणजे लोक त्या मतदारसंघातले, ते 5-5, 5.5 लाखांनी काहीतरी असणार ना. काय कमॉन, घ्या रिपोल, हिंमत असेल तर घ्या. माहित आहे रे, सांगा उद्या राजीनामा देतो लगेच. काय काय देत खासदार साहेब? तुमच्या मतदारसंघामध्ये साधारणतः 600 पाच तारेचं अॅडजस्टमेंट आहे. तुम्ही पैजामा पैजामा घातलाय ना प्रत्येकाने, ही ना आडी आहे शेवटी, ही काय तारच आहे ना. किती आवळायची, किती ढील सोडायची, आवळी की आत बोट पण जात नाही, पण आवळी नाही सगळं बाहेरचं आत जाऊ शकतं आणि आतलं सगळं बाहेर येऊ शकतं ना, तसंच ना प्रकार आहे. सर्व पक्ष आता या अनुषंगाने स्वतः संसदेचा अधिवेशन का? मला माझं एक म्हणणं आहे, ते पक्ष तुम्ही पक्षावरती जाऊच नका ना. कोण पक्ष? ते बोलतील नाही बोलतील, पण तुम्ही टॅक्स पेअर आहात, तुमच्या टॅक्सचं एवढं पैशाचा उधळपट्टी होती, त्याच्याबद्दल कोण बोलणार झालं? लोकांची शैली तुम्ही याचं नेतृत्व करावं ना, तुम्ही एक सामूहिक याच्यावर हे करावं, सामूहिक लढा उभा करा त्याच्यावर. बरोबर आहे, तुम्ही लढाऊ कपडे समजले.
नाही मी तयार आहे ना. नाही तुम्ही ज्या खरं तर हे पोट तिरकीने खूप बोलताय असं प्रत्येक नगरचा निकाल तसाच आहे. नगरचा निकाल तर प्रचंड धक्कादायक आहे. आता काय बोलत म्हणजे अनपेक्षित म्हणण्यापेक्षा हे बघा सत्ता कोणाची येईल नाही ते लोक ठरवते. आपण मतदान बघा ना कसं झालंय. याचिका दाखल करणार आहे सुप्रीम कोर्टला. त्याचा 5 वर्षानंतर म्हणजे पुढच्या निवडणुकीच्या वेळेस त्याचा निकाल लागेल आणि पैसे कोण खर्च करणार. त्यांनी अगोदर सांगितलंय सुप्रीम कोर्टाने याचं नाही इनडायरेक्ट त्यांनी दमच दिल्यासारखं आहे. जजमेंटच असं आहे ना कशाला कोण धक मारायला जाते पैसे वाया घालायला. जर नाही प्रूफ करू शकले तर मग तुमच्यावरती प्रॉसिक्युशन हे चार्जेस. मग माझा बहीण भाऊ कोण इकडं तिकडं कोण पाहुणे रावळे कुठं कामाला असतील मग प्रेशर आणणार त्याला त्रास देणार. या त्रासाला वैतगून कोण जात नाही. तुम्ही माझा मित्र आहे पहिलं तुम्हाला तुरुंगात टाकणार. तुमच्या 300-420 केस घालणार. बिग बॉस मध्ये काय आज काय झालं मला माहित नाही तशी केस टाकणार तुमच्या चेक बाउन्सची काय. आणि हे बघा आता हे म्हणजे 17 जूनचे म्हणजे मला सांगा 17 जून हे आपण मान्य करतो वा मिस्टर टफ हे ना हे मान्य करत नाही आपण. द केस ऑफ मिसिंग ईव्हीएम्स बघा ना काय का सत्य पुढे शांत पण नाही असं मानणाऱ्यापैकी मी नाही. जे लोक मानायचं ज्यांना मानायचं माना पण उद्या देश जेव्हा डबऱ्यात जाईल ना ते सायन्स मध्ये ब्लॅक होल म्हणतो ना असं ते किती खोल आहे त्याचा अंत अजून कोणाला लागला नाही. त्याच्यात जेव्हा जाऊ तेव्हा कोणतं देव जरी आला तरी तो वाचू शकणार नाही एवढं सांगतो. वोटिंग डिफरन्सच्या आधारावर जाऊ शकता ना आपण. जावा की तुम्ही लोकशाहीतले तुम्ही राजे आहात मला काय पडले मी निवडून आलोय. माझं म्हणणं मी राजीनामा येतो तुम्ही घेणार आहे का रिपोल माझ्या मतदारसंघात दुसरीकडे पुढे घेऊ नका. बोला सगळे सगळ्यांना इथं कोणाला कोणाला उभं राहायचं ते उभं राहा. तुम्ही आता राजांचे राजे आहेत त्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता. काय हे सगळं लोकशाही आहे ना मग घ्या सर करा ठराव. राजाशी बोलाव मी लगेच उद्यापासून तुम्ही म्हणाल तसं करू. नाही घरच्या गोष्टी आहेत उगीच आपलं काय बोलायचं म्हणून तुम्ही बोलताय मी आपलं टाइमपास साठी उत्तर देते पण दीज आर फॅक्ट्स यू कांट चेंज फॅक्ट्स वेदर यू लाईक इट ऑर नॉट. तुमच्या चॅनलचे तुम्ही मदतीने तुम्ही प्रश्न विचारणं तुमचं तुम्हाला तुम्ही विचारणं हे भागच आहे पण आय वॉन्टेड टू आस्क मी एनी सॉर्ट ऑफ क्वेश्चन रिलेटेड टू दिस अँड विथ अ प्रॉपर फ्रेम ऑफ माइंड जस्ट नॉट फॉर द आस्क पर काय काय जे प्रश्न विचारायचे विचार पण ह्याचं तर ह्याचं उत्तर मला तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्हाला सगळ्यांना आणि ह्या संपूर्ण देशाच्या प्रत्येक नागरिकाला न्याय देवतेला आणि चीफ इलेक्शन कमिशनरला विचारतो हे डिफरन्स कसं. मतं जर समजा आता इथं 1 लाख मतं समजा पडली उमेदवार किती पण असू दे त्या सगळ्या उमेदवारांची सम टोटल समेशन ऑफ द वोट्स 1 लाखच पाहिजे ना का 1.5 लाख पाहिजे. जेवढी मतं टाकली तेवढीच मतदान मोजणी झाली पाहिजे ना. फरक कशा कसं काय मला सांगा त्याचं उत्तर द्या ना. कायदे सुद्धा आता अगदी कायद्याचं बोलायचं झालं मला सांगा ना. कायदे बनवले कोणी माणसांनी विद्वान अतिविद्वान माणसांनी हा काय लॉयर झाले काय जजेस झाले पुढं त्यांना पळवाटा माहित आहेच ना का नाही. मग त्या इंजिनियर यांनी बनवलं त्याला पळ वाटा माहिती आहेत ना का नाही. सिम्पल बुद्धिभेद करण्यापेक्षा सरळ आपलं जे पहिलं होतं ते करायला स्वस्ता त्याच्यातनं बाकीचं सगळं काय अडचण काय. जेवढे प्रगत देश राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांनी हे सगळं हे त्यांनी हे बघितलं आणि पुन्हा गेले ना बॅलेटवरती का नाही गेले. मग त्यांना मूर्ख तरी मग ते मूर्ख मग जर ते गेले हे सगळे अमेरिका बिमेरिका गेले ना मग ते मूर्ख आहेत एकदा म्हणा ना ते मूर्ख आहेत. दे आर अंडर डेव्हलप
टेक्निकली नॉट दॅट अप टू अस मार्क, मग कशाला आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचे हे घेतो. अरे आपण म्हणजे जरा इंडिया म्हणजे हायटेक आहे ना, सुपर हायटेक, मग त्यांचे विमान राफेल बिफेल कशाला घ्यायचं, आपले विमान द्या ना त्यांना. आणि बाल भारतीचं प्रोडक्शन हाऊस आहे आपल्याकडे, पब्लिकेशन हाऊस, त्याचं एक पुस्तक आहे त्याचं एरोप्लेन मॅन्युअल बोलून, त्याच्यात एक हेच झाला, त्याच्यात बुकमार्क लावाय त्यांना, म्हणजे म्हणजे टाइम वेस्ट होऊ नये म्हणून. ती सशाची आणि कासवाची रेस असते ना, लावा. ते म्हणतील, ते म्हणणार की वाईज एअरक्राफ्ट स्लो आणि असं तसं काय ते म्हणतील. ते सर सांगा रीड दिस फर्स्ट, मॉरल ऑफ द स्टोरीज लिहायची, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. ते सगळे आपले खपतील, त्यांचे बंद फॅक्टरीज बंद पडतील, आपले जोरात चालू होतील. आता बालभारती बंदच करत आणले, बालभारती नाही तर कुठलं पण असं काय ते तुमचं पब्लिकेशन छापा, प्रेस रिपोर्टर्स असोसिएशन पब्लिकेशन. मला काय म्हणायचं, त्यांनी काहीतरी असेल ना आपल्याला, म्हणजे आपल्याला एकदा युएन काउन्सिलमध्ये जायचं, बरोबर, काउन्सिलमध्ये जाऊन इंडिया नाही आहे माहिती आहे ना तुम्हाला. त्यासाठी आपण करोडो रुपये आपण खर्च करतो अंडर डेव्हलप कंट्रीज मिंट्रीज, त्यांना पैसे इन क्रॉस बिलियन्स किती जातात काय माहीत, हे जातात किती पोचतात ते मला माहीत नाही. तो एक संशोधनापर्यंत विषय आहे, त्याच्या खोलात तुम्ही गेलं पाहिजे.